त्यांना भरपूर मला माफी मागावशी वाटते त्यांची. आणि भरपूर म्हणजे हे केल्यानंतर मम्मीसाठी आणि माझ्यासाठी ते हो बोलले. ते आता नाही आहेत, आले नाही ते, पण त्यांची मी क्षमा मागेन. आता तुम्ही सांगा, तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद कोणाला द्या? क्षमा मी माझ्या घरच्यांची मागेन, कारण त्यांचे काही खूप स्वप्न होते माझ्याबद्दल, कारण मी सगळ्यात लाडका. त्यांनी खूप स्वप्न बाळगलेलं माझ्याबद्दल की निशांत असं करेल तसं करेल, पण त्यातलं मी काहीच नाही करू शकलो. पण मी विचार केला की सगळ्या गोष्टी सगळे स्वप्न पूर्ण करायचे मला. अजून काय पाहिजे? मुलांनी तेच केलं पाहिजे. आणि मग आज धन्यवाद द्यायचे तर कोणाला? धन्यवाद माझ्या घरच्यांचेच, कारण त्यांनी लगेच सपोर्ट दिला मला. बरोबर माऊली, तुम्ही दोघेही असे आत्ता ज्या पद्धतीने हसता आहात, आनंदात आहात, असेच हसत राहा. पण तुमची सुटका नाही आहे, एक थोडीशी धावपळ करायची आहे. आणि मला बघायचं आहे किती वस्तू आज या माऊलीला मिळवून देणार, 5, 7 की 11 बघूया. अक्षर आहे प, वेळ सुरू झाली. तीस सेकंद झाली. हा मग 40. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट 30 सेकंद राहिली. 30 झालं बरा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3 पॅन्ट काढ. 3, 2, 1 वेळ संपली. सांगा काय काय आणलं? हे पॅन. हे पॅन पुस्तक. हे याला पुस्तक म्हणतात? पहिलं काय कॉपी करून आलात का काय? शाळेत काय आहे? डायरी. बरं बाजूला पावडर. एक झालं. हा दोन पावडर. दोन प्लास्टिकचा डबा. प्लास्टिक. बरं 3 पाणी आहे. कुठे आहे याच्यात पाणी? आहे. 4 ही पॅन्ट. पॅन्ट काढली का? बरं. 5 पीठ. 6 ठेवा तिकडे पीठ. 7 पिवळं फुल. पिवळं फुल. 7 पैसे. 8 पेरू. 9 पिशवी. 10 पुतळा. 11 पैजन. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून पहिली भेटवस्तू झी मराठीकडून. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू.